मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. 5 वर्षांपूर्वी ही गर्जना अख्ख्या महाराष्ट्रात गाजली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात ही घोषणा केली तेव्हा या घोषणेला आत्मविश्वासाची जोड होती. 2014 ते 2019 या काळात फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्रीपदाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं त्यावेळी कौतुक होत होतं. 5 वर्षात त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळं फडणवीस पुन्हा येतील असं राज्याच्या जनतेलाही काही प्रमाणात वाटत होतं. निकालातही असंच चित्र दिसून आलं. लोकांनी भाजप शिवसेना युतीच्या बाजूनं कौल दिला पण त्यानंतर राज्यातली राजकीय समीकरणं आकड्यात सांगता येणार नाहीत इतक्या अंशात बदलली. मग महाविकास आघाडीचं सत्तेत येणं, पक्ष फुटल्यामुळं सरकार कोसळणं, शिंदेंचं मुख्यमंत्री होणं, अजित पवारांचं युतीत येणं, या सगळ्या घडामोडी राज्यात घडल्या. आता गमावलेली सत्ता परत आणण्यात ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी फोडण्यामागे फक्त आणि फक्त फडणवीसच आहेत असं बोललं गेलं. मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो अशी कबुली देऊन स्वतः फडणवीसांनीही त्याचा पुरावा दिला. त्यामुळं फडणवीस गेली 5 वर्ष मुख्यमंत्रीपदापासून लांब असले तरी राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. पण त्यांची हीच गोष्ट त्यांच्या डाऊनफॉलची कारणं असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या विधानसभेला भाजपला 105 जागा जिंकून देणाऱ्या फडणवीसांची यावेळी स्वतःची जागाही धोक्यात असल्याचे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळं केंद्रस्थानी असूनही फडणवीस राजकीय परिघाच्या बाहेर गेल्याचं चित्र आहे. पण गेल्या 5 वर्षात फडणवीसांचा राजकीय आलेख कधी वर तर कधी खाली राहिला असला तरी फडणवीसांनी 3 जणांचा आलेख मात्र चढता ठेवलाय हे सध्याची परिस्थिती सांगते. ते 3 जण म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील. फडणवीसांमुळे या 3 जणांचं राजकीय करिअर सेट व्हायला कशी मदत झाली पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बोलूयात उद्धव ठाकरेंबद्दल. उद्धव ठाकरेंचा विचार केला तर बाळासाहेबांमुळे ते राजकीय मंचावर आले असले तरी त्यांचं खरं राजकीय करिअर सुरू झालं ते 2002 पासून. 2002 ला मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ती पार पाडत शिवसेनेला निवडणुकीत यश मिळवून दिलं. त्यानंतर 2003 ला बाळासाहेबांनी शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हातात दिली आणि उद्धव ठाकरे हळूहळू राजकारणात जम बसवायला लागले. मग सुरुवातीची काही वर्ष बाळासाहेबांच्या छत्रछायेत त्यांचं राजकारण चाललं असलं तरी बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडे पक्षाची सगळी जबाबदारी आली. 2014 च्या विधानसभेत शिवसेना आणि भाजप वेगळे लढले पण तरीही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं 63 जागा जिंकल्या. त्यानंतर ते भाजपसोबत पुन्हा सत्तेत सहभागी झाले. भाजपची सत्ता आपल्या टेकूवर टिकू नसल्यामुळं ठाकरेंनी त्या काळात दबावाचं राजकारण केलं. खिशातल्या राजीनाम्यांचा धाक दाखवत केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात त्यांनी ठोस भूमिका मांडली तेव्हा सत्ता टिकवण्यासाठी फडणवीसांनीही नमतं घेण्याची, जुळवून घेण्याची भूमिका घेतली आणि उद्धव ठाकरे एक परिपक्व राजकारणी म्हणून पुढे यायला लागले. फडणवीसांमुळे ठाकरेंच्या करिअरला झालेला हा पहिला फायदा होता. यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि मुख्यमंत्री पदावरून भाजपशी फारकत घेत ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्री झाले. पण त्याआधी फडणवीसांनी अजित पवारांसोबत घेतलेला शपथविधी दिल्लीतल्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून झाला असला तरी फडणवीस खुर्चीसाठी काहीही करू शकतात, त्यांनीच ठाकरेंना दगा दिल्याचं बोललं गेलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस ठाकरे सरकारला नामोहरम करत होते पण कोविड काळात उद्धव ठाकरे नंबर 1 मुख्यमंत्री असल्याच्या बातम्या आल्या. पण त्याचवेळी त्यांच्या कारभारावर टीकाही होत होती त्यामुळे ठाकरे फडणवीस संघर्षात पारडं कधी ठाकरेंकडं तर कधी फडणवीसांकडं झुकत होतं. पण 2022 मध्ये शिवसेना फुटली, शिंदे भाजपसोबत आले आणि उद्धव ठाकरेंना खुर्ची सोडावी लागली तेव्हा फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी फडणवीसांनी सत्तेसाठी बाळासाहेबांचा पक्ष फोडला, पाठीत खंजीर खुपसला असं नरेटिव्ह उभं राहिलं. ठाकरेंना नवा पक्ष आणि नवीन चिन्ह मिळालं पण त्यासोबतच त्यांना लोकांची सहानुभूतीही मिळाली. राज्याच्या राजकारणात ठाकरेंना मोठं महत्व प्राप्त झालं. ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री म्हणून नावारूपाला आलेले उद्धव ठाकरे एक सक्षम राजकारणी म्हणून नावारूपाला आले. ठाकरेंना हा बूस्ट मिळण्यामागे कुठंतरी फडणवीसच कारणीभूत असल्याचं बोललं जातं. आता फडणवीसांमुळं एकनाथ शिंदेंचं राजकीय करिअर सेट कसं झालं हे बघताना आपल्याला शिंदेंची राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते. एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या एकनाथ शिंदेंचं राजकारण आनंद दिघेंच्या मुशीत सुरू झालं. एक सामान्य शिवसैनिक म्हणून नावारूपाला येत ठाण्यावर शिंदेंनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. राज्याच्या राजकारणातही शिंदेंना विरोधी पक्षनेतेपद तर कधी मंत्रीपद अशी पदं मिळाली पण शिंदे पॅन महाराष्ट्र पॉलिटिशियन म्हणून उदयाला आले नव्हते. त्यांचं वर्चस्व ठाण्यापुरतंच मर्यादित असल्याचं बोललं जात होतं.
पण जून 2022 शिंदे शिवसेनेतून आमदार खासदारांची फौज घेऊन बाहेर पडले आणि अख्ख्या देशात त्याची चर्चा झाली. त्यांच्या या मूव्ह मागे देवेंद्र फडणवीसांची ताकद होती हे काही लपून राहिलेलं नाही. भाजपला पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी ही चाल खेळल्याचं सांगितलं गेलं. जेव्हा शिंदे आणि भाजप युतीचं सरकार येणार हे स्पष्ट झालं तेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव समोर आलं. पण दिल्ली भाजपनं फडणवीसांचे पंख छाटण्यासाठी त्यांचं डिमोशन केल्याच्या चर्चा झाल्या आणि स्वतः फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केलं. एक सामान्य शिवसैनिक नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे थेट राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळं भाजपला सत्ता मिळवून देणारे मास्टर माइंड म्हणून फडणवीस ओळखले गेले तरी त्याची फळं शिंदेंना चाकायला मिळाली. गेल्या 2.5 वर्षात गद्दारीचे आरोप झाले तरीही शिंदेंनी आपलं अस्तित्व सिद्ध केलं. लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या दबावामुळे शिंदेंना माघार घ्यावी लागत असल्याचं चित्र असताना शिंदेंनी आपल्या हक्काच्या जागा सोडल्या नाहीत. त्यांनी 15 पैकी 7 जागा जिंकत भाजपापेक्षा आपला स्ट्राईक रेट कित्येक पटींनी उजवा असल्याचं दाखवून दिलं आणि मोदी सरकारमध्ये 3 नंबरचे सगळ्यात मोठे नेते म्हणून एकनाथ शिंदे उदयाला आले. त्यामुळे आधी मुख्यमंत्री आणि आता देशाच्या सत्तेतलं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून शिंदेंचा प्रवास कुठेतरी फडणवीसांमुळे सुरू झाल्याचं म्हणता येतं. आता फडणवीसांमुळे राजकीय करिअर सेट होऊ शकतं असं सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. सध्याच्या राजकीय परिस्थितीत अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ज्यांच्याकडे आहे ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलनाचं शस्त्र उगारणारे जरांगे पाटील आपल्या या मागणीसाठी आता राजकारणात एंट्री करणार असल्याचे संकेत आहेत. जरांगेंनी याबाबत अजून ठोस भूमिका घेतली नसली तरी लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही मराठा मतदारांवर त्यांचा प्रभाव असणार हे स्पष्ट आहे. आता जरांगे पाटील यांनी आजवर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलनं केली पण त्यावेळी ती आंदोलनं चर्चेत आली नाहीत. पण जरांगे पाटील हे नाव आणि त्यांचं आंदोलन प्रसिद्धी झोतात आलं ते 1 सप्टेंबर 2023 झालेल्या एका घटनेमुळं. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन पेटलं. आता तेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यामुळं या लाठीचार्जचं सगळं खापर त्यांच्यावरच फोडण्यात आलं. त्यानंतर विरोधकांनीही फडणवीसांना मराठा विरोधी म्हणून प्रोजेक्ट करायला सुरुवात केली आणि जरांगेंच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं. मराठ्यांना आरक्षण मिळण्यात देवेंद्र फडणवीसच मोठा अडथळा असल्याचं जरांगेंकडून सातत्यानं सांगण्यात येत असल्यामुळं मराठा समाजात त्यांच्याविषयी रोष निर्माण झाला. लोकसभा निवडणुकीलाही जरांगे मैदानात उतरणार अशा चर्चा असतानाच जरांगेंनी एक पाऊल मागे घेत कोणाला पाडायचं याचा निर्णय मराठा समाजावर सोपवला. त्यामुळं निकालात मराठा समाजाची अपेक्षित साथ भाजपला मिळाली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर थेट हल्ला चढवत राज्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान मिळवायला सुरुवात केल्याच्या चर्चा आहेत. देणार नसाल तर आम्ही सत्तेत जाऊन आरक्षण घेऊ अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी चाचपणीही करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात जरांगेंची राजकारणात जोरदार एंट्री होऊ शकते अशा चर्चा आहेत. मराठा आंदोलनातून जरांगेंमध्ये राजकीय महत्वाकांक्षा निर्माण व्हायला देवेंद्र फडणवीसच कारणीभूत असल्याचं बोललं जातं. यामुळंच भविष्यात जरांगे राजकारणात आले तर ते फडणवीसांमुळेच असंही म्हटलं जात आहे. याच सगळ्या कारणांमुळं फडणवीसांनी या 3 जणांचं राजकीय करिअर सेट केल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.